ಭಕ್ತೌ ವಾಗರ್ಥ ಪ್ರತಿಪತ್ತಯೇ ಜಗತಃ ಪಿತರೌ ವಂದೇ ಪಾರ್ವತಿ ಪರಮೇಶ್ವರ ನಮೋ ದೇವೇ ಮಹಾದೇವೇ ಶಿವಾಯೈ ಸ್ತುತನ್ ನಮಃ ನಮಃ ಪ್ರಕೃತ್ಯೈ ಭದ್ರಾಯೈ ನಿಯತ ಪ್ರಣತ ಸ್ಮೃತ ಗಣೇಶ ಪ್ರಿಯ ಯೋಗಿ ರಾಜಾ ಸಮರ್ಥ ಮಹಾತಾಪಸಿ ಪೂರ್ಣವಾದ ಪ್ರಣೇತ ತಯಾ ಪಾವನ ಪೂರ್ಣಿಮಾ ಪೂರ್ಣಚಂದ್ರ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಧ ಸದ್ಗುರು ರಾಮಚಂದ್ರ ಬುದ್ಧಿದಾತ ಶ್ರೀ ಗಜಾನನ್ ಆಣಿ ಆಯಿ ಜಗದಂಬೆಚಾ ಚರಣಾವರ ನತಮಸ್ತಕೂನ್ ಆಜ ज्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होण्याचं सद्भाग्य मला लाभलेलं आहे त्या परमपूजनीय योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज परमपूज्य अण्णा महाराजांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून त्यांना साष्टांग प्रणिपात करून परमपूजनीय अप्पा महाराज आणि ज्यांच्याबरोबर मला बसण्याचं सद्भाग्य मिळालेलं आहे ते परमश्रद्धेय आदरणीय अंबरीश महाराज उपस्थित सर्व सत्य संत सज्जन आणि माझ्या माता आणि बंधुभगिनींना माझं सद्भाग्य असं आहे की मला आज या ठिकाणी उपस्थित होता येत आहे. प्रत्यक्ष पाहू जाता परमपूज्य विष्णू महाराजांचं ह्या ठिकाणी आगमन होणार होतं, पण काही अपरिहार्य कारणांमुळं प्रकृती अस्वस्थतेमुळे महाराज या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. त्याबद्दल त्यांनी अंतःकरणापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. आज अण्णा महाराजांच्या ह्या समर्थ परंपरेला अभिवादन करण्याचं मला भाग्य मिळालं आहे. परंपरा सांभाळणं फार कठीण आहे. माणूस परिवर्तनाला जेवढं सामोरं जातो तेवढं परंपरेला सामोरं जाऊ शकत नाही असा अनुभव आजच्या समाजात आजच्या जगात आपल्याला सर्वांना पाहायला मिळतो. नवीन येणाऱ्या काळाला परिवर्तनाला तो पटकन स्वीकार्य करतो, पण आहे ती परंपरा सांभाळून ठेवून त्या परंपरेला वाढवण्याचं काम अशा संतसज्जनांकडून होत असतं. परंपरेनं संस्कृती जपली जाते. परिवर्तनानं सभ्यता जरी वाढत असली तरी सभ्यतेच्या सापेक्षत्वात जर संस्कृती जन्माला आली नाही, त्याप्रमाणे परंपरा पुढे नेली गेली नाही, तर आहे त्या सभ्यतेचा स्वीकार किंवा आहे त्या सभ्यतेला सामोरं जाण्याचं सामर्थ्य माणसामध्ये राहत नाही हा अनुभव आहे. आणि म्हणून आमच्या भारतीय परंपरेमध्ये, आमच्या वैदिक परंपरेमध्ये, आमच्या पुरातन परंपरेमध्ये परंपरेला अत्यंत महत्त्व आहे. आम्ही सर्वजण भारतीय आहे. एक भारतीय कोण असा जर आमच्यासमोर एक प्रश्न विचारला, आम्हाला कोणी जर विचारण्यात आलं, तर आम्ही अगदी छाती ठोकपणे सांगू शकतो की आम्ही परिवर्तन स्वीकारणारी माणसं आहोत, पण परंपरेला धरून स्वीकारणारी माणसं आहोत. आम्ही नव्याला स्वीकारत नाही असे आमचं ध्येय नाही. आम्ही नव्याला नक्की स्वीकारतो, नव्याला नक्की आत्मसात करतो. नवेपणा आमच्यामध्ये अपेक्षित आहे, पण जी परंपरा आहे, जी आम्हाला संस्कृती घालून दिलेली आहे, जे संस्कार आमच्यावर केलेले आहेत, जे वेदानं आम्हाला आज्ञा दिलेली आहे, ती वेदाज्ञा पाळण्याचं सामर्थ्यही आम्हाला तितकंच महत्त्वाचं आहे. आज परमपूज्य डॉक्टर पारनेरकर महाराजांची नुकतीच मागच्याच वर्षी आम्ही जन्मशताब्दी साजरी केली आणि लगेचच अण्णा महाराजांच्या या जन्मशताब्दी सोहळ्याचं हे पावन पर्व आम्हाला या महाराष्ट्रात अनुभवता येतंय हे आमचं भाग्य आहे. अण्णा महाराजांनी जे कार्य या जगामध्ये, या भारतामध्ये, या महाराष्ट्रात केलेलं आहे ते आमच्या दृष्टीने अत्यंत अतुलनीय असं आहे. कुठल्याही प्रकारच्या वाहनाचा स्वीकार करायचा नाही हे त्यांचं एक फार मोठं ध्येय होतं.
शंकराचार्यांनंतर आदिशंकराचार्यांनंतर भारतामध्ये पदभ्रमण जर जास्तीत जास्त कोणी केला असेल तर माझा असा पूर्ण विश्वास आहे तो म्हणजे अण्णा महाराजांनी केला. पायी चालून ह्या जगावर आपले संस्कार आपली संस्कृती जगाला दाखवायची आणि पुन्हा स्वतः अलिप्त राहून कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीचा आव नाही, कुठल्याही प्रकारच्या मोठेपणाचा भाव नाही. आणि म्हणून महाराज सुद्धा डॉक्टर पारनेरकर महाराज या एका अभंगात आम्हाला शिकवतात की आणू नये आव असावा तो भाव, तेणे पावे देव निश्चयची. आव आणून जगामध्ये वाव काम करणारी अनेक मंडळी आहे, पण भाव सांभाळून काम करणारी मंडळी अण्णा महाराजांसारखी दुर्लभ. आणि तीच परंपरा आप्पा महाराज असतील नाही तर आमचे अमरीश महाराज असतील, आज तीच परंपरा समर्थपणे पुढे नेताना आमचा अभिमानानं ऊर दाटून येतो. या भूमिकेत काम करणं फार कठीण आहे. आजच्या काळामध्ये आधिदैविक पक्षात, आध्यात्मिक पक्षात, आध्यात्मिक क्षेत्रात काम करणं अत्यंत दुरापास्त झालेलं आहे. अनेक प्रकारचे प्रलोभन आहेत, अनेक प्रकारचे विलोभन आहेत, पण त्या सर्वांना दूर ठेवावं लागतं, त्या सर्वांपासून लांब जावं लागतं. आणि हे कार्य कुठल्याही प्रकारचा स्वार्थ अंतकरणात न ठेवता केवळ परमार्थासाठी करावं लागतं ही फार मोठी तपश्चर्या आहे. आणि म्हणून आमच्या भारतीय परंपरेत वेदानं फार सुंदर सांगितलंय की तप केलं की पत वाढते. तप या शब्दाला थोडस उलट केलं की त्याची पत वाढते. पत वाढण्यासाठी माणसाला तपच करावं लागतं, तपश्चर्येशिवाय सामर्थ्य येत नाही हे आम्हाला माहिती आहे. पण तप करणं फार कठीण आहे, आजच्या काळात आणखीन कठीण आहे. आम्ही पाहतो आहोत, अनुभव घेत आहोत, जगभर आम्ही फिरत आहोत, पण हे तप करताना आपल्यावर अनेक प्रकारचे विचार, तुमच्या माझ्यावर विचार लादले जातात. विचार लादून होत नसतं आणि म्हणून आमच्या या संत परंपरेने जर काही काम केलं असेल तर विचार लादण्यापेक्षा एक काम केलं. कोणचं काम केलं? भारतीय कोण याची एक आणखीन दुसरी सुंदर व्याख्या आहे की जो आचारानं बांधलेला आहे आणि विचारानं जो मोकळा आहे तो भारतीय. भारतीयांचं वैशिष्ट्यच हे आहे की आम्हाला आचाराने बांधलंय. आमच्या या संत परंपरेनं, अण्णा महाराजांच्या ह्या परंपरेनं आम्हाला एक जर गोष्ट काही दिली असेल तर आचार प्रभो धर्म, आचार प्रथमो धर्म. आचारा विचारा सहचारी केले समाधान आले जीवनाचे. संत मंडळी, महाराज मंडळी, गुरुमंडळी आम्हाला एकच गोष्ट सांगत असतात की बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या, नुसतं विचाराने मोठे होऊ नका, तुमचा आचार तुमची कृती दाखवते. आणि म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले. त्यामुळे जेवढं बोलणं महत्वाचं आहे ना तेवढा आचारही तितकाच महत्वाचा आहे. आचार प्रथमो धर्म ही भूमिका पाळणं फार कठीण आहे. आणि म्हणून आम्ही या संतांच्या मंडळींच्या पाया का पडतो, यांचे आशीर्वाद का घेतो, हे नुसते विचाराचं आम्हाला धन देत नाहीत तर तुम्हा आम्हाला आमच्याकडून आचार करून घेतात. हा शतचंडी यज्ञाचा एवढा मोठा खटाडोप करण्याची काय प्रसिद्धीचा हवा आहे काय? हा एवढा मोठा जन्मशताब्दी सोहळा करण्याचा मागचं उद्देश काय आहे? जगाला आचार दिसावा, आचाराचं या भारताला काय महत्व आहे हे दाखवण्याचं सामर्थ्य या सोहळ्यांमधून आम्हाला प्राप्त होत असतं. आज हा सुंदर असा सोहळा पाहताना, एवढं वैभव संपन्नता पाहताना, पण एवढं सर्व वैभव संपन्नता येण्यासाठी महाराजांना मात्र अत्यंत सामान्य परिस्थितीत राहावं लागलं. ही मंडळी, संत मंडळी जी आहेत ना, ती स्वतः सामान्य राहतात आणि शिष्याचं वैभव वाढवतात. गुरुचं काम असते, संतांचं काम असते की आपण स्वतः, मी स्वतः पायी फिरेन पण तुम्हाला गाडी घरदार धनधान्य असं प्राप्त होण्याचा आशीर्वाद तुम्हाला देतात. त्या संतांचं फार काम कठीण असतं हो, पण तरी सुद्धा एक छोटीशी कथा सांगतो की शिष्य किंवा माणूस कसा विचार करतो याची एक छोटीशी कथा सांगून मला माहिती आहे बराच वेळ झालेला आहे. आपणही दिवसभरापासून या ठिकाणी कार्यात आहात, महाराजही खूप थकलेले आहेत, अनेक मंडळींनी कामाला कार्याला या ठिकाणी गती दिलेली आहे, त्यामुळे जास्त बोलणार नाहीये. माझा आशीर्वाद देण्याचा अधिकार नाही, मात्र मी आज अण्णा महाराजांचे, आप्पा महाराजांचे
या परंपरेचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. मी जे काम करत आहे, जे कार्य करत आहे, त्या कार्यामध्ये मला यश येण्यासाठी आपला आशीर्वाद आम्हा सर्वांच्या अखंड पाठीशी रावा. अण्णा महाराजांचे आशीर्वाद आम्हाला अखंड पाठीशी रावे अशी प्रार्थना करायला त्यांना या ठिकाणी आलो आहे. आणि म्हणून एक गोष्ट साधी छोटी कथा सांगतो की या संतांचं या गुरुचं काम किती कठीण असतं. एक गुरु आणि एक शिष्य हे एका प्रवासाला निघतात आणि गुरु म्हणतो मी तुझ्याबरोबर अज्ञात रूपाने आहे, काही काळजी करू नको, तू जेव्हा जेव्हा प्रवासात दिसशील तुला दोन पावलांच्या ऐवजी चार पावलं दिसतील. दोघेही निघतात, दोन पावलं दिसतात, चार पावलं दिसतात, अनेक काळ जातो पण काही खडतर प्रवास येतो आणि त्या खडतर प्रवासाच्या ठिकाणी मात्र त्या शिष्याला दोनच पावलं दिसतात. आणि शिष्य पहा माणूस कसा विचार करतो. शिष्याने असा विचार केला की पहा हा गुरु मला म्हणला होता मी तुझ्याबरोबर पूर्ण वेळ आहे आणि अशा खडतर प्रवासातच नेमकं मला त्यांनी सोडून दिलंय आणि खडतर प्रवासात दोनच पावलं दिसत आहेत. जेव्हा खडतर प्रवास संपतो तेव्हा तो गुरुला विचारतो की गुरुराया तुम्ही तर मला म्हणले होते की मी तुझ्या पूर्ण बरोबर असेल आणि नेमका जेव्हा कठीण प्रवास आला तेव्हा तुम्ही मला सोडून दिलं, माझेच दोन पावलं मला दिसत होते. गुरु म्हणतो अरे बाळ तुला जे दोन पावलं दिसत होते ना ते तुझे नव्हते, ते माझे होते. तुझ्या तुला मी स्वतःला कडेवर घेतलं होतं म्हणून तुला दोन पावलं दिसत होते. हा गुरु परंपरेचा महिमा आहे. ही संत परंपरा आहे. आमच्याकडे संतांनी स्वतःकडे सर्व खडतर तप घेतलं आणि आमची सर्वांची पत वाढवली. हा आमच्या महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आहे आणि त्यात अण्णा महाराजांचं स्थान हे अग्रगण्य असं आहे. आज ह्या निमित्तानं त्यांच्या चरणापाशी, त्यांच्या श्रीचरणापाशी असा आशीर्वाद मागतो की जे कार्य, जे पूर्णवादाचं कार्य या आध्यात्मिक माध्यमातून, या आध्यात्मिक पक्षाच्या माध्यमातून आम्ही जगभर करण्याचा प्रयास करत आहोत त्या आमच्या परंपरेला आपला आशीर्वाद अखंड राहावा आणि आई जगदंबेची कृपा आमच्या सर्व परिवारावर अखंड राहावी अशी ह्या निमित्तानं मागणी मागतो. तुम्ही माझे दोन शब्द या ठिकाणी ऐकून गोड करून घेतलेत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनोभावे धन्यवाद व्यक्त करून जी आशीर्वाद आणि जी पूजन माझं केलं गेलं खरं तर माझा अधिकार नाही, हा वडिलांचा अधिकार आहे, पण हे स्वीकार करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र मी नक्की करतो. अखा असाच आशीर्वाद, अशीच परंपरेचा आशीर्वाद आम्हाला राहावा एवढी मागणी मागतो. अमरीश महाराजांचे विशेष धन्यवाद व्यक्त करतो. त्यांचं सहकार्य, त्यांचं कार्य, त्यांचा आशीर्वादही आमच्या पाठीशी असावा अशी यानिमित्ताने मागणी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय पूर्णवाद. श्री